hello student brothers and sisters now we are turning our focus towards the writing skill section in our activity sheet and this is also one of the most important topics in writing skill all of you are familiar with this summary writing yes i want to make attention

विषयावरती समजा एका आजचंच तुम्हाला सांगायचं झालं तर समजा तुम्हाला घरी विचारलं जातं की तुमचा कॉलेजचा पहिला दिवस कसा गेला कसा गेला म्हटल्यानंतर तुम्ही काय करता व्हॉट डू यू डिस्क्राईब हिअर सम इम्पॉर्टंट इव्हेंट्स दॅट हॅपन ऑन दॅट फर्स्ट डे यू ट्राय टू मेन्शन टू युअर फॅमिली मेंबर्स धीस टाईप ऑफ मेन्शनिंग इम्पॉर्टंट पॉइंट्स इन सिम्पल वर्ड्स दॅट इज समरी समरी म्हणजे काय महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये ऐकवणाऱ्याला किंवा ज्यांना ऐकवायचं आहे त्यांना व्यवस्थित समजेल अशा शब्दात सोप्या शब्दात मोजक्या शब्दात स्पष्ट करणं त्यालाच समरी रायटिंग म्हटलेलं आहे हे स्किल सोपं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित प्रेझेंट करू शकता आणि यामध्ये जे बोर्डाला तीन मार्काचं जे काय सेक्शन आहे तीन मार्काचे हे समरी रेटिंगचा से सेक्शन आहे तो तीन मार्क तुम्ही मिळवू शकता सो हिअर वी आर गोईंग टू येस हिअर ऑन पेज नंबर वन थर्टी फायव्ह ऑफ द टेक्स्ट द डेफिनेशन ऑफ द समरी इज डिस्क्राईब्ड व्हॉट इज डेफिनेशन ऑफ द समरी हिअर इट इज डिस्क्राईब ॲट द बिगिनिंग ऑफ द समरी ऑन पेज नंबर थर्टी फायू वन थर्टी फायू समरी इज अ रेकॉर्ड इन द रिडर्स ओन वर्ड्स समरी हे एक असं रेकॉर्ड आहे नोंद आहे वाचकांच्या स्वतःच्या शब्दात जो वाचक वाचतो एखादा पॅसेज वाचतो त्यानं ते रेकॉर्ड किंवा मांडणं स्वतः शब्दात मांडणं अपेक्षित आहे दॅट गिव्ज द मेन पॉईंट्स की ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांचा सा समावेश असतो ऑफ अ पीस सच ॲज newspaper न्यूजपेपर आर्टिकल लेक्चर a पॅसेज a चॅप्टर ऑर even अ होल बुक म्हणजे एखाद्या लेक्चरचं असेल न्यूजपेपर आर्टिकल असेल पॅसेज असेल पॅरेग्राफ असेल त्या पॅरेग्राफचं स्वतःच्या शब्दात सोप्या शब्दात प्रेझेंटेशन करणं याला म्हटलेलं आहे समरी रायटिंग थोडक्यात काय सारांश लेखन महत्त्वाच्या मुद्द्यांचं आपण केलेल्या पॅरेग्राफचं सारांश लेखन करता येणं हे कौशल्य आहे आणि हे आयुष्यामध्ये पुढं व्यावसायिक जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाच्या मुद्द्यांकडं कसं फोकस करायचं कमी महत्त्वाच्या मुद्द्यांना कसं ड्रॉप करायचं हे कौशल्य प्राप्त होण्याकरता म्हणजे पुढं बिझनेस व्यू असेल किंवा सारासार विचारसरणी असेल कॉमन सेन्स असेल ते डेव्हलप सुद्धा एक व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनानंसुद्धा या रायटिंग स्किलकडं किंवा समरी रायटिंगकडं पाहिलं जातं आपल्याला महत्त्वाचे मुद्दे कळले पाहिजेत

दॅट ब्रेविटी इज द सोल ऑफ वेट येस ब्रेव्हिटी मिन्स समरी ब्रेव्हिटी मिन्स हेअर समरी इज द सोल ऑफ वेट सोल ऑफ वीट यस सोल ऑफ वीट म्हणजे बुद्धीचा तो आत्मा आहे म्हटलेला आहे म्हणजे महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लिहिता आले पाहिजेत म्हणून करता ब्रेविटी इज द सोल ऑफ विट असं म्हटलेलं या ठिकाणी दॅट इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन बाय विल्यम शेक्सपियर काउं काउंटलेस मॅक्झिम्स आणि ही टर्म किंवा हा शब्द ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट हा शब्द कॉईन बाय विल्यम शेक्सपियर विल्यम शेक्सपियर या जगविख्यात नाटककाराने हे शब्द वापरले आहेत समरी रायटिंग करता येणं हे बुद्धीचं कौशल्य आहे खरं कौशल्य आहे आणि हे प्रत्येकाला जमायला हवं इट इज रिलेवंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग आणि हे कशाशी निगडीत आहे स्पीकिंग स्पीकिंग म्हणजे बोलण्याशी आणि लिह ली, लिहिण्याशी सुद्धा म्हणजे बोलत असतानासुद्धा आपण महत्त्वाचेच मुद्दे कसे स्पष्ट करतो बोलतो बोलतानासुद्धा महत्त्वाच्या मुद्द्यांनाच फोकस कसं करता येईल हे महत्त्वाचं आहे बोलणारा काय बोलतो यावरून म्हणजे त्याचे महत्त्वाचे मुद्दे असतील तर त्याच्याकडे लोकांचं लक्ष केंद्रित होतं म्हणजे हे व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून करतात स्पीकिंग ॲज वेल well ॲज रायटिंग म्हणजे बोलण्याबरोबरच लेखनामध्ये सुद्धा या समरी रायटिंगचं महत्त्व आहे ब्रेव्हिटी ऑर कन्सिशन इज द कटिंग ऑफ अननेसेरी वर्ड्स व्हाईल कन्वेइंग अँड आयडियाज यस ब्रेविटी म्हणजे समरी ऑर कन्सिशन कन्सेशन म्हणजे शॉर्ट कन्सेशन म्हणजे रायटिंग इन शॉर्ट कन्सेशन हेअर इट इज मेंशन कन्सेन मीन्स इन शॉर्ट म्हणजे शॉर्टमध्ये लेखन करणं ऑर द कटिंग ऑफ अननेसेसरी वर्ड म्हणजे नको असणाऱ्या शब्दांचं कटिंग करणं व्हाईल कन्वेइंग अँड आयडिया आपण आपल्या कल्पना इतरांना कळवत असताना अनावश्यक गोष्टी कट करता येणं महत्त्वाच्या गोष्टी सिलेक्ट करता येणं हे एक कौशल्य आहे इट एम्स टू एन्हान्स कम्युनिकेशन इट एम्स म्हणजे याचा हेतू काय आहे टू एन्हान्स कम्युनिकेशन टू एनहान्स मीन्स टू इनक्रीज द क्वालिटी एन्हान्स मीन्स इयर टू इनक्रीज द क्वालिटी एन्हान्स इनक्रीज द कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग एलिमिनेट म्हणजे ड्रॉप करणं एलिमिनेट म्हणजे ड्रॉप करणं एलिमिनेटिंग अँड रिडंडन्सी रिडंडन्सी एक्स्ट्रा इलिमिनेटिंग रिडंडन्सी म्हणजे अनावश्यक बाबी ड्रॉप करता येणं विदाऊट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन परंतु त्यातली महत्त्वाची माहिती ड्रॉप न होऊ देता अनावश्यक बाबी ड्रॉप करायच्या आणि महत्त्वाची माहिती मात्र सिलेक्ट करायची हा हेतू आहे समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग आणि म्हणून करता हे एक प्राथमिक स्वरूपाचं एलिमेंटरी म्हणजे प्रायमरी स्वरूपाचं तत्व आहे लेखनामधलं समरी रायटिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसरी इज रिक्विजिट टूवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड बोलत असताना काय गरजेचं आहे तेच बोलता येणं किंवा अँड टू राईट व्हॉट इज नेसरी किंवा लिहायचं आहे काय जे नेसेसरी आहे तेच लेखन करणं दॅट इज अ रिक्विजिट्स टूवर्ड्स रिक्विजिट मीन्स इसेन्शियल अत्यावश्यक टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल म्हणजे यातून भाषिक कौशल्य आपल्या भाषेची कौशल्य विकसित करण्याकरता जे बोलायचं आहे महत्त्वाचा असेल तेच बोलावं आणि गरजेचं असेल तेच लिहावं त्यासाठी या दृष्टीनं भाषिक कौशल्य विकसित करण्यादृष्टीनं हे रायटिंग स्किल किंवा सबरायटिंग महत्त्वाचं आहे इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन आणि नेहमी हे महत्त्वाचं आहे की आपण आपलं एक्सप्रेशन म्हणजे वक्तव्य संक्षिप्त असावं लिखित स्वरूपाचं संक्षिप्त असावं टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉइंट्स ऑफ द रिटर्न रेकॉर्ड संक्षिप्तमध्ये आपण आपले महत्त्वाचे मुद्दे रिटर्न फॉर्ममध्ये मांडता यावेत आपल्याला दॅट इज द समरी रायटिंग स्किल आणि त्यालाच म्हटलेलं आहे समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस आणि हे प्रॅक्टिसने विकसित होऊ शकतं समरीयज समरायझिंग हॅज अ डेफिनाईट पर्पज समरी रायटिंग करण्याकरता एक विशिष्ट हेतू असतो द पर्पज ऑफ अ समरी इज टू गिव्ह द रीडर आता हेतू काय आहे समरीचा हेतू हा महत्त्वाचा आहे वॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द समरी किंवा एम ऑफ द समरी पर्पज ऑफ द समरी पर्पज बिहाइंड द समरी समरी का करायची तर टू गिव्ह द रीडर टू गिव्ह द रीडर रीडर म्हणजे वाचक वाचकाला योग्य प्रकारच्या आयडियाज देण्याचा प्रयत्न करणं टू गिव्ह The reader, perfect idea, correct idea, correct information. What he expects from you, that is to be given here. What is the object of summary? To give reader a clear objective, objective this clear objective picture, vastunista swarup of the original text. Mulcha text objective. म्हणजे वस्तुनिष्ठ पिक्चर नमूद करता येणं मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी समरी स्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स आणि महत्त्वाची बाब म्हणजे समरी ही पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न करते महत्त्वाच्या मुद्द्यांचं पुनर्स्वरूपात प्रेझेंटेशन असतं ऑप अ टेक्स्ट ऑर अ लेक्चर एखाद्या टेक्स्टबुकचं किंवा लेक्चरचं विदाऊट गिविंग एक्झाम्पल्स यामध्ये समरी रायटिंगमध्ये दे, स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करायचं नाही उदाहरणं देत बसायचं नाही ऑर डिटेल्स सच एज डेट्स नंबर्स ऑर स्टॅटिस्टिक्स म्हणजे डिजिटच्या स्वरूपात आकड्याच्या स्वरूपात नंबरच्या स्वरूपात स्टॅटिस्टिकल डाटा समरीच्या पॅरेग्राफमध्ये यायला नको आहे हियर आर सम डूज हियर आर सम डूज वॉईल डूइंग समरी डूज ऑफ समरी रायटिंग डूज म्हणजे सम या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला डूज ऑफ समरी रायटिंग या गोष्टी करायचं समरी रायटिंग करतात ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या करायच्या आहेत कशी समरी करायची ते पॉईंट्स आहेत हे पाहूया आपण रीड अँड री द पॅसेज दिलेला समरीचा पॅसेज आहे री अँड री रीड वाचा आणि परत वाचा समजून घेण्याकरता तुम्हाला सेंट्रल आयडिया येण्याकरता महत्त्वाची क मध्यवर्ती कल्पना येण्याकरता रीड अँड री re द पॅसेज त्यानंतर अंडरस्टँड समजून घ्या तो पॅसेज समजून घ्या आकलन करा परफेक्ट अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट रीड द इन्स्ट्रक्शन्स त्या पॅरेग्राफमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स असतील सूचना असतील तर त्या सूचना वाचा त्या कळल्या पाहिजे ह्या सूचना आहेत शुड बी शुड नॉट बी अशी वाक्य वापरली असतील तर त्या सूचना असतात फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज आणि समराईज करत असताना नेमकं तुम्हाला कशाचं समराईज करायचं आहे त्या पॅरेग्राफचा हेतू काय आहे नेमकं कुठल्या पॉईंटचं समराईज करायचं आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे त्यानंतर आयडेंटिफाय मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स महत्त्वाच्या कल्पना मेन आयडियाज ऑफ द टेक्स्ट ऑफ द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन स्वतःच प्रश्न विचारायचे काय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती महत्त्वाच्या कल्पनांवरती आणि त्या प्रश्न विचारून त्याच्यावरती फोकस करायचं की हा मुद्दा महत्त्वाचा आहे असं तुमच्या लक्षात येईल फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन मग त्यानंतर तुम्ही छोटी छोटी वाक्य स्वतःची तयार करायची त्यानंतर करेक्ट द सेंटेन्सेस युझिंग लिंकर्स लिंकर्सचा वापर करून वाक्य ही एकत्र करेक्ट करायची लिंकर्स म्हणजे so, आफ्टर दॅट डुईंग सो अँड देन अशा प्रकारचे लिंकर्स वापरून तुम्ही वाक्य एकत्र जॉईन करू शकता त्यानंतर रिमूव रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस रिमूव्ह काढून टाका रिडंडंट अनावश्यक वर्ड्स अनावश्यक असणारे शब्द किंवा वाक्य तुम्ही त्या महत्त्वाच्या सेंटेन्समधून मूळच्या पॅरॅग्राफमधून जे काही अनावश्यक असणारी वाक्य किंवा सेंटेन्सेस शब्द असते ते ओमिट करायचे किंवा ड्रॉप करायचे ओमिट डिटेल्स डिटेल म्हणजे तपशीलवार माहिती देण्याचं टाळायचं अँड अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचं नाही कितीही अवघड पॅरेग्राफ असेल तर त्याचं एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही एक्सप्लेनेशन देत असताना आपल्याकडून तो समरीचा पॅरॅग्राफ मूळच्या पॅरॅग्राफपेक्षा मोठा होऊ शकतो तर हा महत्त्वाचा पॉईंट किंवा फरक आहे त्यानंतर डोंट्स आता रायटिंग करत असताना या गोष्टी टाळायच्या कुठल्या गोष्टी टाळायच्या तिथं फोकस करूया आपण की विच थिंग्स दॅट वी शूड अवॉइड इन्क्ल्यूड फर्स्ट थिंग इज इन्क्ल्यूड इन्क्लूड की आपण कुठलीही गोष्ट इन्क्लूड करायची नाही फर्स्ट थिंग इज इन्क्लूड इन्क्लूड एकही गोष्ट आपण इन्क्लूड करायची नवीन गोष्ट ॲड करायची नाही एक्सक्लूड महत्त्वाचा पॉईंट एक्सक्ल्यूड म्हणजे ड्रॉप करायचं नाही ॲड ॲड म्हणजे ॲडिशन करणं नवीन इन्फॉर्मेशन त्याच्याशी रिलेटेड सुद्धा एखादी इन्फॉर्मेशन ॲड करायची नाही त्या पॅरॅग्राफमध्ये कमेंट कमेंट म्हणजे समीक्षा टीकात्मक हा पॅरेग्राफ असाच आहे ह्या पॅरेग्राफ मला आवडत नाही किंवा हा नको वाटतो हे वाक्य किंवा ह्या लाय लेखाचं मत हे चुकीचं वाटतं अशी समीक्षा करायची नाही आणि लास्ट वन गिव एक्झाम्पल्स म्हणजे समरी रायटिंगच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्टीकरण देत असताना एक्झाम्पलचं स्पष्टीकरण एक्झाम्पल स्पष्टीकरण देत बसायचं नाही म्हणजे लिहित असताना एखाद्या एक स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन देत असताना एक्सप्लेनेशन द्यायचंच नाही परंतु फॉर गिव्हिंग फॉर इन्स्टन्स फॉर एक्झाम्पल असं म्हणत वाक्य लिहायचं नाही थोडक्यात काय समरी रायटिंग करत असता मूळच्या पॅरेग्राफमध्ये मूळचा पॅरेग्राफ म्हणजे समरीसाठी तुम्हाला दिलेला अनसीन पॅसेज असेल तर त्याच्यामध्ये जर छोटे छोटे तीन चार पॅरेग्राफ असतील तर तुम्ही त्या तुम्ही स्वतः लिहिलेल्या समरीचा पॅरेग्राफ एकच व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे मुळच्या दिलेल्या पॅसेजमध्ये समरीच्या ओरिजिनल पॅसेजमध्ये महत्त्वाचं आहे म मूळच्या दिलेल्या पॅसेजमध्ये जर तीन चार छोटे छोटे पॅरेग्राफ असतील तर तुम्ही केलेली समरी रायटिंग तुमच्या समरीचा मात्र एकाच पॅरेग्राफमध्ये तुमची समरी व्हायला हवी की जी आठ ते दहा ओळी बारा ओळीपर्यंत व्हायला हवी हे इट डिपेंड्स अपॉन द ओरिजिनल पॅसेज ओरिजिनल पॅसेज कसा आहे त्याच्यावरती ते अवलंबून असेल अगोदर टायटल देणं गरजेचं आहे समरीला टायटल अगोदर दिलंच पाहिजे टायटल दिल्यानंतर टायटल हे रिलेटेड टू द कंटेंट असावं रिलेटेड टू द कंटेंट म्हणजे समरीच्या पॅरेग्राफमध्ये चर्चा केलेल्या भा आशयाला आशयानुरूप आशयाला अनुसरून तुमचं ते टायटल अपेक्षित आहे टायटल लिहिल्यानंतर तुम्ही समरी रायटिंग करायचं आहे त्यानंतर यूज द फॉलोईंग स्टेप्स फॉर रायटिंग कुठल्या स्टेप्स आहेत आता ह्या फॉलोईंग स्टेप्सचा वापर करायचा आपण कुठल्या स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये रीड द आर्टिकल टॉईस दिलेला पॅरेग्राफ दोनदा वाचा अशी अपेक्षा आहे एकदा फास्ट वाचायचं नंतर सावकाश वाचायचं आणि त्यानंतर आपण आपल्या शब्दामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आज द क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटर पर्पज ऑफ रायटर रायटिंग म्हणजे स्वतः कशासाठी हा पॅरेग्राफ लिहिला आहे त्याच्याबद्दल आपण स्वतःच क्वेश्चन्स तयार करायचे आणि त्याची उत्तरं शोधायची की ज्या महत्त्वाच्या भागावरती प्रश्न तयार करून आपण समरी रायटिंग करतो असा त्याचा अर्थ होतो देन आयडेंटिफाय द मेन आयडियाज आयडेंटिफाय द मेन आयडियाज त्यातल्या महत्त्वाच्या आयडियाज आपल्याला शोधता आल्या पाहिजेत राईट द फर्स्ट ड्राफ्ट पहिल्यांदा कच्ची समरी लिहा कच्ची समरी लेखन करायची की आयडिया यावेत आपल्याला समरायटिंग थोडक्यात लिहायची अगोदर कच्ची समरी फर्स्ट ड्राफ्ट रिवाईज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड इट नंतर तुम्ही पहिली लिहिलेली समरी परत एकदा रिव्हिजन करायचं त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या मुद्द्यांचं एडिशन करायचं एडिट करायचं म्हणजे संपादित करायचे महत्त्वाचे मुद्दे सिलेक्ट करायचे कमी महत्त्वाचे मुद्दे ड्रॉप करू शकता आणि शेवटी राईट द फायनल ड्राफ्ट आणि शेवटी तुम्ही तुमची समरी रायटिंग करू शकता थोडक्यात काय समरी रायटिंग हा प्रश्न बोर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये शीटमध्ये तीन मार्करला विचारला जातो यू काँट निग्लेक्ट धीस समरी रायटिंग यू आर गोइंग टू गेट थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स सो दिस इज द इझी सेक्शन दॅट यू आर गोईंग टू गेट थ्री मार्क्स फॉर समरी रायटिंग दिस इज व्हेरी इझी स्किल आणि यासाठी मी तुम्हाला एक अनसिन पॅसेज त्याचा फोटो टाकतो आणि अनसीन पॅसेजचीच कशाप्रकारे समरी रायटिंग केलेली आहे ती समरीसुद्धा पाठवतो ती समरी मात्र यू हॅव टू राईट दॅट अनसिन पॅसेज इन युअर नोटबुक विथ समरी अल्सो दॅट विल बी द एक्झाम्पल ऑफ समरी रायटिंग यू हॅव टू राईट यू मस्ट राईट दॅट अनसिन पॅसेज And the summary in your notebook because it will give you a clear idea of how to write a summary that is important. So, you can't neglect summary writing in this uh, activity sheet. So, in case of any query or difficulty, you may ask me about summary writing. Thank you very much. You cannot neglect, once again, I am telling you, you cannot neglect summary writing. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इझी दॅट यू आर गोईंग टू गेट डीज मार्क्स इझी किंवा सहजाशी तुम्हाला हे मार्क्स मिळणार आहेत त्यामुळं समरीकडं तुम्ही दुर्लक्ष करू नये हीच अपेक्षा टेक्स्टबुकमध्ये uh, समरीच्या बाबतीत मुद्देसूद जरी दिलेलं असलं तर हे समजण्यासाठी तुम्हाला मी थोडक्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रेझेंटेशन केलेलं आहे तर याच्याकडे कर दुर्लक्ष करू नका एक अनसीन पॅसेज देत आहे तो तुम्ही तुमच्या वहीत लिहिणं कंपल्सरी आहे थँक्यू